जो पळत आहे त्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये काही भरीव असणे तरतूद केली. त्या झोपडपट्टीमध्ये राहण्याचा जीवनमान उंचवण्यासाठी एक SRS स्कीम, जी SRS योजना आहे शासनाची, तसेच किंवा पंतप्रधान आवास योजना या माध्यमातून एक झोपडपट्टी गेल्या 30-40 वर्षापासून या झोपडपट्ट्या आहेत यांना कुठेतरी त्यांचं जीवनमान वाढवून एखाद्या बिल्डिंगमध्ये राहता येईल याप्रमाणे त्यांचं वाढवण्यासंदर्भात मी तुम्हाला या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासंदर्भात विनंती करत आहे. तसेच जो श्रीकृत नगरसेवकांचा आमचा जो वार्षिक निधी आहे तोही 10 लाखावर 21 लाखापर्यंत करण्यासंदर्भात मी या ठिकाणी तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात विनंती करत आहे. आणि झोपडपट्टी भागातील घरांना मालमत्ता कर व पाणीपट्टी एक आफात आलेला आहे आणि ते भरण्याची क्षमता ही आमच्या झोपडपट्टी येथील रहिवासीची नाही. त्या संदर्भात एक सदस्याने सांगितल्याप्रमाणे, सूचना केल्याप्रमाणे एक अभय योजना ज्या महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अभय योजना जी आणलेली आहे त्याच धर्तीवर आपल्या पालिकेने अभय योजनेच्या माध्यमातून जो व्याज त्याला लागलेला आहे, जो दंड लागलेला आहे ते माफ करून जो असेल तर आणि त्यामध्ये पण एक टप्पाटप्पा एक देण्यासंदर्भात तरतूद मी या ठिकाणी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतोय. त्याचप्रमाणे गेल्या 2001 जर सर्वे झालेला आहे त्या अनुषंगाने गेल्या एक वर्षापूर्वी ते बंद झालेले मालमत्ता हस्तांतरण ते पुढे चालू होतं तर ते मालमत्ता हस्तांतरण जे आमच्या झोपडी भागातलं आहे 2001 सर्वेनुसार ते हस्तांतरण पुन्हा तुम्ही चालू करावं जेणेकरून आमच्यातल्या गोरगरिबांचा जो व्यवहार असतात त्याच्यावर खूप काहीतरी अवलंबून आहे त्या गोष्टी त्यांना इथे मदत होईल. तसेच तुळशीच्या समोर उड्डाण पूल घेण्यासंदर्भात मी सभापती मोदींच्या मनोगतातून वाचलेलं आहे परंतु अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी तरतूद दिसत नाही तर ते उड्डाण पूल खूप गरजेचं आहे. ते रॅलीज सविता केबिलपासून ते पेसर कंपनीच्या पर्यंत ते तुम्ही ह्याच अर्थसंकल्पामध्ये घ्यावं अशी मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे मी 2 वर्षापासून मागणी करतो की कृपया रेल्वे स्टेशनच्या आतून आपण अंडरपास पाहिजे कारण आम्हाला खूप लांब पडले पुढे त्यासाठी ते तरतूद मी वेळेवर सांगितलं ह्यावेळेस तरतूद मी अंडरपास मागणी आहे. अंडरपास रुपयापासून सगळ्यांना विद्यार्थी असेल तिथले नागरिक सर्वांना आम्हाला ते लवकरात लवकर तुम्ही आम्हा ह्या झोपडपट्टीला